सध्या अनेक शेतकरी उत्पादनाच्या नवनवीन वाटा शोधत आहेत. यात अपारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. याच प्रकारे पारोळा तालुक्यातील मोरफळ येथील संदीप माळी या तरुणाने चांगली नोकरी सोडून चक्क शेतीचा मार्ग पत्करला आणि काही वर्षातच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे त्यांचे मित्र उमेश सोनार यांनी देखील त्यांच्या सोबतीने काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही मित्रांनी बांबू शेतीचा धाडसी निर्णय घेतला असून ते आज यासाठी राज्यभरात विख्यात झाले आहेत. बांबू हा बहुउपयोगी वृक्ष असून याचा कोणताही भाग वाया जात नाही. या अनुषंगाने बांबूच्या कोंबापासून तयार केलेली भाजी ही स्वादिष्ट आणि पौष्टिक असून यात शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देखील मिळू शकते. याबाबत माहिती देत आहेत स्वतः उमेश सोनार. नमस्कार सर. खूप शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की बांबूचं उत्पन्न कधीपासून चालू होतं, तर मी म्हणेन बांबूचं उत्पन्न हे साधारणतः दुसऱ्या दिवसापासून आपण बांबूपासून उत्पन्न घेऊ शकतो. बांबू उगवल्यापासून दुसऱ्या दिवसापासून तर जास्त जसं 3 वर्ष 4 वर्षापर्यंत आपण बांबूचं उत्पन्न घेऊ शकतो. त्याचं एक विशिष्ट मार्केट व्हॅल्यू आहे आणि या मार्केट व्हॅल्यूमध्ये बांबूचं 3rd आणि 4th दिवसापासून उत्पन्न कसं घेऊ शकतो आपण बघू शकतो. आता हे बघा, हा बांबू आहे आणि ह्या बांबूपासून नवीन शूट निघालेला आहे. साधारणतः 2 दिवसाचा बांबू शूट ते साधारणतः 6 दिवसाचा बांबू शूट जो आहे याचा आपण भाजीसाठी किंवा खाद्यपदार्थांसाठी लोणच्यासाठी अशा साधारणतः 128 प्रकारचे याचे रेसिपीज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण सूप बनवू शकतो आणि जसं आपण पनीरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन बनवू शकतो तसं पनीर बिर्याणी बनवू शकतो, तसं आपण बांबू शूट बिर्याणी बनवू शकतो. जसं आपल्याकडे पनीर मसाला आहे तसं बांबू शूट मसाला करू शकतो. म्हणजे जसं आपण पनीरला व्हॅल्यू ॲडिशन देऊ शकतो पनीर मटर, तसं आपण बांबू शूट पनीर करू शकतो, राईट. आणि अशा प्रकारचे व्हॅल्यू ॲडिशन्स याचे औषधी गुणधर्म पण खूप सुंदर आहेत आणि त्याच्यामुळे बांबू शूटला खूप मोठं मार्केट आहे. जर आपण नॉर्थ ईस्टला जर बघितलं तर साधारणतः त्यांच्या बाजारामध्ये ओपन मार्केटमध्ये याला खूप मागणी आहे. राहिली गोष्ट बांबू हा जो आहे याला स्टोरेज किंवा याला व्हॅल्यू ॲडिशन करून किंवा प्रायमरी प्रोसेसिंग करून याला आपण व्यवस्थित ट्रीट करून जर सांगितलं ठेवलं तर याला आपल्याला कीपिंग क्वालिटी आपली याला वाढू शकता येते, जेणेकरून आपण याला ट्रान्सपोर्ट करू शकतो. आणि साधारणतः 2 दिवसाचा बांबू जर आपण हार्वेस्ट केला तर साधारणतः एका बांबूचं म्हणजे त्या बांबूच्या वयापरत्वे बांबूचं वजन हे किंवा त्या बांबू शूटचं वजन कमी जास्त असू शकतं. तर साधारणतः 100 रुपये किलोने जरी आपला बांबू शूट गेला तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तर साधारणतः 1-2 दिवसापासून तर 5-6 दिवसापर्यंतचा बांबू शूट आपल्याला 200 रुपयापासून ते 500 रुपयाचं उत्पन्न देऊन जाऊ शकतं. तोच आपला मोठा जर बांबू आपण बघितला तर त्याला 3 वर्ष वाढवूनसुद्धा आपण साधारणतः 150-200 रुपयापर्यंत आपण त्याचं उत्पन्न करू शकतो. याप्रमाणे आपण बांबूला ॲज अ खाद्यपदार्थ म्हणून त्याच्याकडे बघायला काही हरकत नाही.